आज अशी चर्चा सुरू होती की महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जो पेच निर्माण झाला होता त्यावरती तोडगा निघाला असून लवकरच उमेदवार जाहीर होतील. मात्र काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाऐवजी आम्ही काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली आहे अशी माहिती आज सकाळी संजय राऊत यांनी दिली होती. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने आपला जो दावा आहे तो कायम ठेवला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेलं नसताना ठाकरे गटाने सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेता विश्वजीत कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी टोकाची भूमिका घेऊ असा इशाराही दिला आहे. आज सकाळी संजय राऊत नक्की काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. तसं आता प्रत्यक्षपणे पण अप्रत्यक्षपणे आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे तिथे चालले. आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाही तेव्हा स्पष्ट होईल. आज मी आणि उद्धवजी दौऱ्यावर आहोत. आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन तीन पक्ष या जागा होत्या. पूर्वी आता कोण काय म्हणत असेल त्याला कोल्हापूरची जागा छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगितली जागा. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम नक्की काय म्हणाले पहा. देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सांगली हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहिला पाहिजे अशी इच्छा सांगलीकरांची आहे तसंच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा आहे. आज आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय याचा आनंद आहे. परंतु इतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने सांगली जिल्ह्यावर अधिकार सांगण्याचा काहीच कारण नाही आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा अशी मागणी आम्ही पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. 6-7 दिवसांपूर्वीच चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे म्हणून ठाकरे गटाची ही मागणी अत्यंत चुकीची आहे. हा जिल्हा आमचा बालेकिल्ला आहे यावर हट्ट तुम्ही करू नये. कुठल्याही पक्षाने जागा वाटपावर वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये. संजय राऊत साहेब काही जाहीर करत असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. ही जागा लढण्यासाठी आणि जिंकून आणण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. या जागेसाठी आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी आम्ही घेऊ, परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे. ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आलेत. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीमध्ये सध्या निवडणुकीची तयारी करत आहे तर दुसरीकडे 21 मार्च रोजी उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मतदारसंघात सभा घेणार आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत तिढा अजूनही कायम असताना मतदारसंघावरून मित्रपक्ष आमने-सामने आल्याचं चित्र सध्या राज्यामध्ये निर्माण झालंय. नक्की सांगलीमध्ये कोण एक पाऊल मागे येणार हे पाहणं महत्वाचं असेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.